मित्रांनो, आज आता आपण डिस्कस करूया एक नवीन पॉइंट जो आहे व्होकेशनच्या बाबतीत. कसं बोलायचं, व्होकेशन म्हणजे जसं ऑक्युपेशन किंवा प्रोफेशन, म्हणजे एखाद्याचा व्यवसाय जर आपल्याला सांगायचा असेल तर तो आपण कसा सांगूया. तर बघा, हे एक्झाम्पल, अँजेलिना इज अन ॲक्ट्रेस. इथे आपण काय करत आहोत की अँजेलिनाचं एक ऑक्युपेशन, व्यवसाय तिथे सांगत आहोत की ती एक ॲक्ट्रेस आहे. आपण जनरली बोलतो तेव्हा फक्त पॉझिटिव्ह बोलत नाही तर निगेटिव्ह आणि प्रश्नसुद्धा करतो. तर बघा, हे सहा वाक्य कसे आपण बनवायचे. अँजेलिना इज अन ॲक्ट्रेस, अँजेलिना इज अन ॲक्ट्रेस, इज अँजेलिना अन ॲक्ट्रेस, इज अन अँजेलिना अन ॲक्ट्रेस, वाय इज अँजेलिना अन ॲक्ट्रेस, वाय इज अन अँजेलिना अन ॲक्ट्रेस. तर या पद्धतीनं आपण नेहमी सहा वाक्य बनवायचे ज्यामध्ये आपण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चनसुद्धा बनवतो. आता बघा हे एक्झाम्पल्स. पीपल सिटिंग देअर आर इंजिनियर्स, म्हणजे तिथे बसलेले जे लोक आहेत ते इंजिनियर्स आहेत, म्हणजे आपण तिथे त्यांचं व्होकेशनच सांगत आहोत. मोदी इज अ लीडर, मिस्टर प्रणब मुखर्जी वॉज द होम मिनिस्टर, दे वर ड्रायव्हर्स. तर या पद्धतीनं आता तुम्हाला पण वाक्य बनवून बघायचे आहे. त्याआधी हे वाक्य बघा, पी चिदंबरम मे बी अ लॉयर, रोहित फादर माइंड बी अ सिंगर, श्वेता मज बी अ गुड डान्सर, पूजा अट टू बी अ थिंकर, प्रणिता कॅन बी अ मॉडल, युगा कुड बी अ पॉलिटिशियन, नितिन विल बी अ सक्सेसफुल मार्केटिंग एक्झिक्युटिव, पुष्पा वुड बी अ सायंटिस्ट, दोज थ्री पीपल शुड बी वर्कर्स. सो ये बी हे सुद्धा वाक्य आहेत की जे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकांचं व्होकेशन सांगत आहेत. तुम्हाला पण असे वाक्य बनवायचे आहेत आणि असं करताना जर तुम्हाला काही अडचण गेली तर तुम्ही आपल्या फेसबुक ग्रुपवर किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही तुमचा प्रश्न टाकू शकता, तुम्हाला त्याचे उत्तर नक्कीच मिळेल. धन्यवाद.